जालना वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं NRC CAA या कायद्या विरोधात प्रबोधन व्हावं यासाठी प्रबोधन शिबिराचं आयोजन करण्यात आलं आहे. वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली डॉ बाबासाहेब आंबेडकर टाउन हॉल इथं या नागरिकत्व कायद्यांना विरोध करण्यासाठी प्रशिक्षण प्रबोधन शिबिर आयोजित केलं होतं. या शिबिरामध्ये कार्यकर्त्यांना प्रशिक्षण देण्यात आलं. यावेळी जिल्हाध्यक्ष दीपक बोराडे, जिल्हा उपाध्यक्ष दीपक घोरपडे, शहर अध्यक्ष कैलास रत्नपारखे, महासचिव दीपक डोके, विष्णू शेळके, अशोक खरात यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते. या सर्व मी तर असं म्हणेल की आज खेड्यातील काही लोकांना नागरिकत्व जी मंडळी आहे, जालना शहर असो, नागपूर असो, नाशिक असो, बॉम्बे असो, पुणे असो, कोल्हापूर असो, लखनौ असो, कुठलेही शहर असो, या शहरामध्ये असंख्य लोक असे आहेत की त्यांच्याकडे कुठलेही पुरावे नाहीत. ते बिचारे राहतात, घरं आहेत मोडके तोडके, कोणी बाहेर फुटपाथवर झोपतंय. SBN मराठीसाठी राहुल मुळे, जिल्हा प्रतिनिधी, जालना.